कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. धोबीला मराठीत काय म्हणतात? कपडे धुणारा व्यक्ती. शब्द विचारला, हाता अर्थ झाला. बरं ठीक आहे, चला धोब्यासाठी आणखीन एक समानार्थी शब्द सांगा. पछाड. दादा एक हिंट द्या ना. जो कपडे असे हातात घेऊन धुतो. अरे बरं, चला परी हू मैं हे गाणं कोणाला माहितीये? ही आहे हिंट. या गाण्यात आहे का? या तर मी नाही सांगणार. काही नाही होणार तुमच्याकडून, काही होणार नाही. फर्स्ट अक्षर सांगा फक्त. प. परी. परी. परिस्थिती. तुमची कठीण आहे का? धोबीचा समानार्थी शब्द आहे परीट. परीट. कधीच नव्हता ऐकला, आम्ही कधी नाही ऐकलं. तुम्हाला तुमचे कपडे धुवायला कंटाळा येतो म्हणून आज तुम्ही गावकऱ्यांचे कपडे धुवायचे. तुम्हाला गावातल्या 10 घरांमध्ये जायचंय. प्रत्येक घरातून 3 कपडे घ्यायचे, पॅन्ट शर्ट आणि साडी. म्हणजे किती कपडे झाले टोटल एकूण? 30 कपडे. तो कपडे धुवायचे आहेत नदीवरती आणि व्यवस्थित सुकवायला टाकायचे आहेत. आणि कपडे वाळून झाले की इस्त्री करायची आहे आणि छान इस्त्री करून त्याची घडी करायची आहे. आणि ते नीटनेटके कपडे ते ज्या घरातून घेतले त्या घरात व्यवस्थित पोचवायचे. प्रत्येक घरातला जो कपडा तुम्ही घ्याल तो कपडा त्याच घरात गेला पाहिजे. जी कोण तुमच्यातली ही मोहीम लवकरात लवकर पूर्ण करेल ती असेल विजेती. पण त्याचबरोबर जे ग्राहक आहेत ते तुमच्याविषयी जे मत देणार त्यावर निकष ठरणार, त्यावरून ठरवणार की विजेता कोण. ठीक आहे, नियम कळलेत? उलटा हो, पैसे. चला निघा रे. दुपारी 2 वाजता रमशा धोबण आली आहे कपडे घ्यायला. वॉशिंग मशीनच्या जागी आता हात चालणार. मी आज सगळ्यांचे कपडे धुणार. ते पण फ्री मध्ये. ते पण फ्री मध्ये. बावधन गावातला माझं फेवरेट घर आहे, तर आज जाऊया आणि त्यांना थोडं परेशान करूया. आधी स्वतःला सांभाळ पुरी. माझी सिम्पल स्ट्रॅटेजी होती की ज्या ज्या लोकांनी मला आतापर्यंत मदत केले मी त्या त्या लोकांना जाऊन मदत करणार. तीन कपडे द्या मला, एक साडी, एक शर्ट आणि एक पॅन्ट. धुवून झाले? काय पण नाही धुवायचं. नाही, इथली साडी राहिली नाही ना. राहिली. तुमच्या घरात काही कपडे धुतले नाहीये? नाही नाही, स्वच्छ आहेत सगळे. आम्ही धुतो स्वतःच धुतो अजून सुद्धा. साडी पण अशी द्या जिला इस्त्री मारायला मला त्रास नाही व्हायला पाहिजे. सपोज जर तुम्ही लाल रंगाची साडी देते तर लाल रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची पॅन्ट असं काहीतरी, म्हणजे मी मिक्सअप नाही होणार कारण की 10 घरातले कपडे घ्यायचे. जास्त अवघड कपडे नका देऊ, म्हणजे एम्ब्रॉयडरी वगैरे असेल तर नदीवरती धुताना थोडे खराब होतील म्हणून. आता ताई कपडे काढतायत तर मी त्या वेळेचा वापर करून मी करंजी खात आहे. आता खाऊन घे नंतर कपडे धुवून घे. व्यवस्थित आणून दे. तुमचं नाव काय सांगितलं होतं? पुष्पा विजय मांढरे. पुष्पा ताई. पुष्पा. ते कपडे धुवून पाहिजे तुम्हाला? नको आहे मला. धुवून देते की? नको आहे माझं. लुगडं दे ना. नाही माझं. अरे दे ना. अरे फुकट मध्ये धुवून देते आजी. ए नाही बाय माझे पसे. ए नाही बाय माझे पसे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.